जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। बातमी आहे नरबळींची, औद्योगिकरणाच्या नरबळींची। तारापूरच्या तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या स्फोटामुळे आणि दुर्दैवाने मृत्यू पडलेल्या निरपराध कामगारांची ही बातमी आहे। मुळातच बोईसर तारापूरवासियांना MIDC मधल्या कारखान्यांमध्ये होणारे अपघात, तिथे लागणाऱ्या आगी आणि त्यामुळे होणारे मृत्यू हे नवीन नाहीत। मात्र दुःख हेच आहे की अपघातातून अद्यापही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही। मुळात औद्योगिकरणाच्या नावाखाली अनेक नियम बाजूला ठेवून अवैध बांधकाम करून क्वचित झालेलं सेफ्टी ऑडिट आणि त्यामधल्या सूचना मग त्या पायदळी तुडवून अनेक कारखानदारांनी आपले कारखाने उभारले आहेत, बक्कळ पैसा कमावलाय। मात्र ज्या कामगारांच्या जीवावर हा पैसा कमावला त्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि मालकांना याचं सोयर सूतक नाही। या कारखानदारांकडून मिळणाऱ्या हप्त्यांमुळे MIDC आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसल्यात का अशी शंका येते। अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतोय आणि या कामगारांचा अपघाती मृत्यू नाही तर भ्रष्टाचार आणि नोकरशाहीमुळे नरबळी जातोय। म्हणूनच आजची आमची बातमी आहे औद्योगिकरणाचे नरबळी। या औद्योगिकरणाने किती बळी घेतलेत हे जर पाहाल तर तुम्हालाही धक्का बसेल। तारापूर इथल्या औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या अपघातांवर एक नजर टाकूया, ही माहिती पहा। 8 मार्च 2018 नोवा फेम स्पेशालिटी कंपनीत स्फोट आणि 3 कामगारांचा जागीच मृत्यू। 8 सप्टेंबर 2018 UPL कंपनीत ब्रोमिन रसायनाची गळती, 4 गंभीर जखमी, एकाचा मृत्यू। 12 ऑक्टोबर 2018 लुपिन कंपनी समोर वायू गळती आणि शेकडो चिमण्यांचा मृत्यू झाला होता। 20 जानेवारी 2019 रामदेव केमिकल कंपनी स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू। 27 जानेवारी 2019 सालवी केमिकल कंपनीत पेट रसायन अंगावर पडल्याने 7 जखमी झाले होते। 12 मे 2019 स्क्वेअर केमिकल कंपनीत वायू गळती, मॅनेजरसह 3 मृत्यू झाला होता। 24 मे 2019 करिगो ऑर्गॅनिक्स कारखान्यात भीषण स्फोट झाला होता। 30 ऑगस्ट 2019 SNA कारखान्यात वायू गळती, एकाचा मृत्यू झाला होता। ही आहे अपघातांची आकडेवारी जी आपल्याला आतापर्यंत उपलब्ध झाली। तारापूरला राहणारा हा आहे एक अवघा 4 वर्षांचा सार्थ संखे। ज्या कंपनीत परवा ब्लास्ट झाला त्या कंपनीपासून अवघ्या 200 मीटरवर सार्थचं घर आहे। स्फोटानंतर झालेला आवाज 5 किलोमीटरपेक्षाही अधिक परिसरात ऐकू गेल्याचं प्रत्यक्ष दर्शनकडून कळतंय। या स्फोटानंतर सार्थ इतका घाबरलाय की तो तारापूरला आता पुन्हा राहायला जायचं नाही असं सांगतोय। गेल्या 2 दिवसांपासून सार्थचं कुटुंब तारापूर सोडून मुंबईत राहायला आलंय। स्फोट होतो? बाप रे बाप, काय झालं त्या दिवशी? आवाज आला धाडकन आवाज आला। बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत सिंग परिवारातल्या वशिष्ठ सिंग यांची पत्नी माधुरी आणि सून निशू यांचा जागीच मृत्यू झाला तर वशिष्ठ यांच्या 2 चिमुकल्या नाती प्राची जी 6 वर्षांची आहे आणि रुचिका 4 वर्षांची आहे ही या स्फोटात जखमी आहेत। मूळचं बिहार इथलं असलेलं वशिष्ठ सिंग यांचं कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून हे बोईसर इथे कामासाठी स्थायिक झाले। तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबावर दुःखाची पहाड कोसळली। कंपनीत काम करत असताना रिॲक्टरचा भीषण ब्लास्ट झाला आणि दोघींचा मृत्यू झाला। मुलगा राहुल देखील याच कंपनीत काम करत होता, मात्र सुदैवानं तो जवळच्याच एका टपरीत चॉकलेट घेण्यासाठी म्हणून बाहेर पडला, हा ब्लास्ट झाला, त्यातून तो राहुल बचावला। बाहेर खेळत असलेल्या 2 चिमुकल्यांच्या अंगावर दगड पडल्याने त्या जखमी झाल्यात।
घटना घडताच राहुलने धाव घेतली आणि आपल्या मुलींना सुखरूप बाहेर काढलं. मात्र पत्नी निशू आणि आई माधुरी यांचा मृतदेह सापडत नसल्याने राहुलने शोधाशोध सुरू केली. मात्र शोध घेत असतानाच अचानक राहुलचा पाय त्याच्याच आईच्या मृतदेहावर पडला. कंपनीत झालेल्या या दुर्घटनेत माधुरी सिंग आणि निशू सिंग या दोघींचा मृत्यू झाल्याने कुटुंबातल्या दोन्ही कर्त्या महिला गेल्याने वशिष्ठ सिंग यांच्या कुटुंबाला आई उरली नाही. मैं अभी कंपनी से बाहर निकला, दो मिनट मेरे को निकलते मैं टपरी पे गया. उस समय ऐसा हादसा हुआ और मैं टपरी से ऐसा देखा, पीछे मुड़ के भी नहीं, मैं इतना तेज, सब पूरा पब्लिक भागने लगा उधर, दुकान पे और पब्लिक थे, पूरा भागने लगे. मैं भाग के गया, फिर वापस मैं आया, मेरे को लगा गैलेक्सी में हुआ. फिर मैं अपने कंपनी में आया तो मेरी ही कंपनी में हुआ था, M2 में हुआ था. सेफ्टी था और फायर ब्रिगेड लगवाया था, वो चालू था कि नहीं चालू था ये नहीं मालूम. बाकी वो रिएक्टर फटा तो उसके वजह से ऐसा हुआ. क्या हुआ, हमारे ऊपर एक डग गिरने लगा, मैं उस पे से इसके पैर पे गया बड़ा सड़क के, तब ये पुआ दब गई, मैं भी दब गया, मैं थोड़ा भागा था. रिएक्टरच्या स्फोटामुळे कंपनी आणि बाजूला असलेल्या इमारतींचा काही भाग कोसळला, त्या खाली दबून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर बोईसर इथल्या तुंगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की बोईसरसह 4 ते 5 किलोमीटरचा परिसर हादरला होता. या दुर्घटनेचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी राहुल पाटील याने. इमारतीची दुरावस्था बघून आपल्याला या हादऱ्याची तीव्रता लक्षात येईलच. एकूणच बोईसरसह 4 ते 5 किलोमीटरचा पूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण हादरून गेला. ही कंपनीची इमारत आपण बघू शकतो की पूर्णपणे कोसळून खाली पडली. यात सुमारे 15 ते 20 कामगार जे आहेत ते असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याच्यानंतर 7 जखमी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावरती सध्या बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे 2 मिसिंग असल्याची माहिती जी आहे ती NDRFला जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. त्याच्यानंतर आता हे दोन्ही मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी NDRFने ताब्यात घेतलेले आहेत. एकूणच या दुर्घटनेत जवळपास 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 7 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडून या जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जे जखमी आहेत त्यांचा पूर्ण खर्च जो आहे, वैद्यकीय खर्च जो आहे, तो शासनाकडून करण्यात येणार आहे. एकूणच बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत जे राजरोसपणे सुरू आहेत, मात्र कुठेतरी प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचं स्थानिकांच्या मतानंतर सुभाष देसाई यांनी येथील लोकांना आश्वासन दिलंय की हे सरकार बदललं आहे, त्याच्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, योग्य ती कारवाई करू असं आश्वासन जे आहे ते सुभाष देसाई यांनी दिलंय. जय महाराष्ट्रसाठी राहुल पाटील, पालघर. धन्यवाद राहुल, तू दिलेल्या बातमीसाठी आणि या संपूर्ण वार्तांकनासाठी. पण ही MIDC कशी आहे, तिथे कशा प्रकारचे बळी जात आहेत आणि काय प्रकार सुरू आहे हे सांगण्यासाठी थेट तिथूनच त्या MIDCच्या जवळ राहणारे मनीष संखे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे या विषयाचा ज्यांना अभ्यास आहे आणि उत्पादन काढ. आणि नफा मिळवणं हे मूळ कारण उद्योजक लोकांचं आहे. म्हणजे अनस्किल लेबर तिकडे आणला जातोय. खर तर जे आजपर्यंत जे अपघात घडलेले आहेत हे रात्रीच्या वेळी घडलेले आहेत आणि रात्रीच्या वेळी टोटल अकुशल कामगार हा तिकडे वापरला जातो. त्यामुळे अपघाताप्रसंगी किंवा टेम्परेचर वाढल्याने ते पुन्हा नियंत्रणात आणणं त्या कामगारांना त्यांच्या कुशलतेत नसतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. आणखी एक महत्वाची माहिती तुमच्याकडून आम्हाला घ्यायची आहे मनीष, याचं कारण इथे कशा प्रकारे राजरोसपणे, म्हणजे शासनाचं दुर्लक्ष तर होतच आहे
आणि लोकांचे जीव जात आहेत. म्हणूनच आम्ही म्हटलं की औद्योगिकरण होत आहे, पण या औद्योगिकरणाचे नरबळी या पालघरच्या MIDC जात आहेत. आणखी माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे. एक छोटासा कमर्शियल ब्रेक इथे घेतोय, कुठेही जाऊ नका. बातमी आहे नरबळींची आणि औद्योगिकरणामुळे होत असलेल्या नरबळींची बातमी आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी अपघातग्रस्त कंपनीची पाहणी केली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली. अनेकांनी आपल्या कुटुंबातील कर्ता पुरुष गमावले, त्यामुळे शासनाने 5 लाख रुपये न देता 10 लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबियांना द्यावी अशी मागणी करी केली. अनधिकृतपणे कंपनी सुरू ठेवण्याला ज्यांचा आशीर्वाद आहे अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे करतायत. आज 8 बळी गेलेत, याची जबाबदारी कोण घेणार? तर मी तर पोलिसांना सांगितलं की वरिष्ठ अधिकारी जे आहेत, मग सुरक्षा खात्याचे असतील, पोल्युशनचे असतील, यांच्यावर पहिले गुन्हे दाखल करा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ शोकावतोय. आज प्रत्येक इमारतीमध्ये इथला कामगार जीव मुठीत घेऊन कधी माझ्या जीवाचा काही बरं वाईट होईल अशा प्रकारच्या विवंचनेत आहे. त्याच्यामुळे या विषयाकडं अत्यंत गांभीर्यानं या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून मी पाहिलेलं आहे. अगदी बरोबर आहे प्रवीण दरेकरजी. इथला माणूस जीव मुठीत घेऊन वावरतोय, कुठली दुर्घटना कधी होईल हे कळत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी इथे स्किल्ड लेबर किंवा सुपरवायझर नसतात, शासनाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतं आणि रात्रीच्या वेळेस बरेच अपघात घडले आहेत. मनीष संखे सामाजिक कार्यकर्ते याच विषयामध्ये काम करणारे आपल्या सोबत जोडले गेलेत. मनीष, इथे हे जे वारंवार ज्या दुर्घटना घडतात, साधारणतः कशा प्रकारचं स्वरूप असतं या दुर्घटनांचं? मी मुळातच सांगितलं की अपघात म्हणजे जवळपास एकूणच अपघातापैकी 90% अपघात हे रात्रीच्या वेळी किंवा शनिवार किंवा रविवारी सुटीच्या दिवशी होतात. ह्याची कारणं अशी आहेत की सुटीच्या दिवशी अधिकारी नसतो, त्यांची जरब नसते, त्यामुळे कारखानदार वाटेल ते प्रोडक्शन म्हणजे त्यांच्या कन्सेंट मध्ये असलेले प्रोडक्ट आणि ते करीत असलेले प्रोडक्ट हे खूप वेगळे असतात, त्यामुळे ते अवास्तव. म्हणजे माझ्या ऐकण्यात असं आहे की जगात ज्या प्रोडक्टची बंदी आहे, जे रसायन बनवण्याची बंदी आहे, ती तारापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते अवैधरित्या, आणि त्यामध्येच मग असे अपघात घडतात. हे काही शासनाच्या अधिकाऱ्यांना माहित नाही? 100% माहित आहे. मी कारवाई कधी कारवाई होते? कधीच होत नाही. मला ह्या जे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय ह्यांच्या अधिकाऱ्यांना आम्ही वेठीस पकडलं होतं, आम्ही त्यांना घेरलं होतं आणि अनेक वेळेला विचारणा केली होती की हे जे बळी पडतायत आणि ह्याला संपूर्ण कारणीभूत तुम्ही आहे. ह्या कारखानदारांपेक्षा प्रथमतः या शासकीय अधिकाऱ्यांवर मनुष्यवधांचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अगदी बरोबर आहे. तर अगदी बरोबर आहे, कारण जी यंत्रणा जी आहे, आपण नियम आहेत ना, कितीतरी कडक नियम आहेत, त्याचं काय? कडक नियम आहेत. खरं तर प्रत्येक कारखानाची चाचपणी करून त्याचं इयरली स्पॉट ऑडिट झालं पाहिजे. त्याचे वॉल, त्याचे पाईपलाईन, त्याचे रिएक्टर हे सक्षम आहेत की नाही ह्याची पाहणी केली पाहिजे. त्याची मुळातच त्या यंत्रसामुग्री किंवा ज्या मशिनरीज आहेत त्यांची जी मांडणी आहे ही एवढ्या प्रचंड किचकट प्रमाणात असते की तिकडे एखादा माणूस त्याला जर पळ काढायचा असेल तो पळूही शकत नाही. म्हणजे कमी जागेत अगदी किचकट ठेवलेल्या यंत्रसामुग्रीमुळेही अनेक अपघात घडलेले आहेत. मुळात ह्याचे जे वॉल्स असतात किंवा काही पार्ट्स असतात हे अत्यंत खर्चिक असल्या कारणाने ते पुन्हा वारंवार रिपेअर करून वापरण्याचा जो प्रकार आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे. रिएक्टर्स, ग्लासलाईन रिएक्टर्स आहेत, त्यांना तडा गेलेले असतात, पण परंतु ते पुन्हा रिपेअर करून वापरले जातात. त्यामुळे एकूणच दाब तयार झाला तर ते पेलवणं इतकी क्षमता त्या रिएक्टरमध्ये नसते आणि मोठ्या प्रमाणात त्या रिएक्टरमध्ये स्फोट होत असतो. पण आता सुद्धा ही दुर्घटना झाली, या दुर्घटनेनंतर काही फरक पडलाय? सर, अशा वारंवार दुर्घटना होत असतात. वर्षभरात निष्पाप कामगार म्हणजे 15 ते 20 कामगार वर्षाकाठी बळी पडत आहेत, काही लोक कायमचे अपंग होत आहेत आणि आमच्यासारखी जी परिसरात राहणारी जी लाखो लोक आहेत हे कायमस्वरूपी भीतीच्या वातावरणात त्या ठिकाणी राहत आहेत. आमची विनंती आहे की आम्हाला झोपू तर द्या, किंवा कारखाने अशा अवैधरित्या चालू ठेवणार असाल, अपघात होणार असेल तर किमान कारखाने बंद होत नसतील तर आमचं पुनर्वसन करा, अशी आमच्या संपूर्ण तिकडच्या परिसरातील लोकांची मागणी आहे. मनीष, पण हे जे ब्लास्ट आहेत या सगळ्या काही घटना तर समोर आपल्या येतात, पण असंही होत असेल की काही दुर्घटना किंवा काही मृत्यू समोर देखील येत नसतील? अशा अनेक घटना आहेत की एखादा कामगार गेला
तर त्याला आत्मदेश दाबलं जातं किंवा मग त्याच्या घरच्यांना काही पैशाची आमिष देऊन परस्पर त्याच्या गावी पाठवलं जातं, अशा अनेक घटना आहेत. एक धुटकी नाही तर वर्षभर परप्रांतीय कामगार देखील इथे असतील, त्यामुळे हे शक्य होत असेल. काही कारखान्यात कामगार येण्याची एंट्री नसते, तो परत गेला तरच त्याची एंट्री होते. म्हणजे जर त्याचा मृत्यू झाला आणि अशी कुठे खबर लागली तर चाचपणी केल्यानंतर तो तिकडे प्रत्यक्ष होता किंवा नाही ह्या ती लोक सापडत नाही हे देखील कळणार नाही. जसे हे ब्लास्ट होत आहेत तसं निश्चितच इथे प्रदूषणाची समस्या देखील असणार 100%. आपण मागच्याच काही एक दीड दोन महिन्यापूर्वी पाहिलं असेल की भारतात प्रदूषणामध्ये क्रमांक एक हा तारापूर औद्योगिक क्षेत्राचा आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदूषण होत आहे. प्रदूषण आणि औद्योगिक अपघात ह्या एकूणच परिस्थितीमुळे तिकडचा परिसर हा निर्मनुष्य म्हणजे मनुष्यरहित झालेला आहे. तिकडे माणूस आपलं बस्तान मांडू शकत नाही. या प्रदूषणाचा डायरेक्ट परिणाम कुठल्या कामगारावरून होतो, त्यांच्या त्वचेवर किंवा आणखीन काही? 100% कुठलंही एकतर आरोग्य आणि सुरक्षा विभागाचे कुठलेही इक्विपमेंट्स नसतात की त्यांना हाताळणी करताना कुठले जी उपाययोजना आहेत त्याची परिपूर्ण माहिती दिली जात नाही, त्याचे साहित्य दिले जात नाही. त्यामुळे कामगार थेट त्या रसायनाशी संपर्कात येतो आणि निश्चितच त्याच्या आरोग्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असतो. किंबहुना तो त्या माखलेल्या अवस्थेत घरात येतो तेव्हा त्यांच्या मुलाबाळांवरही त्याचा परिणाम इनडायरेक्टली होत असतो. अतिशय भयंकर माहिती तुमच्याकडून येते. राज्य शासनाचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याचे अधिकारी देखील हा कार्यक्रम पाहत असतील. आणखी काही धक्कादायक माहिती मनीष यांच्याकडून आपल्याला घ्यायची आहे. पुन्हा एकदा मला एक छोटासा कमर्शियल ब्रेक इथे घ्यावा लागतोय, कुठेही जाऊ नका. मुंबईपासून काही अंतरावर असलेली पालघर MIDC उद्या या पालघरमध्ये भोपाळ सारखी दुर्घटना घडली तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे. आपल्यासोबत मनीष संखे आहेत, पालघरहून आले आहेत. मनीष, एवढे सगळे अपघात होत आहेत त्यातून आपण काही जरा घेणार नाही का? या घटनेनंतर तुम्हा पालघरवासियांचं शासनाकडे काय निवेदन आहे? मी वारंवार काही माध्यमातून लोकांमधनं अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतोय की बोईसर तारापूर ही भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल की काय, तर जागे व्हा. ही समस्या सर्वांची आहे. सर्वांनी ह्या विषयासाठी गांभीर्याने बघून लढा उभारला पाहिजे, तर आणि तरच असे होणारे अपघात थांबतील. शासनाच्या कोणत्या डिपार्टमेंटकडून तुमची काय अपेक्षा आहे मनीष? मला एकतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय पर्टिक्युलर ह्या अपघातासाठी ते संचालनालय आहे, ती अत्यंत निष्क्रियपणे काम करीत आहे. त्यांचं कार्यालय हे वसई येथे आहे. खरं तर तारापूर येथे 1300 एवढे बलाढ्य कारखाने असताना, एवढी मोठी इंडस्ट्री असताना त्या ठिकाणी त्या डिशचं ऑफिस नाही ही फार मोठी शोकांतिक आहे. म्हणजे अपघात घडल्यानंतर तो अधिकारी येईच तो, सर्व सावरासावर केली जाते. कारण सांगण्याचा उद्देश असा की आज तागायत झालेल्या ह्या शेकडो अपघातामध्ये एकही कारखानदारावर ठोस अशी कारवाई झालेली नाहीये. कारण त्यांना माहित आहे की एकाही कारखान्यावर झाली नाही, एकही कारखानदारावर कारवाई झाली नाहीये. छोटे जे अदखलपत्र गुन्हा आहे, तुम्ही म्हणताय जर त्यांचं कार्यालय दूर असेल तर येईपर्यंत जो व्हायटल एव्हिडन्स असतात ते देखील नष्ट होत असतील. ते नष्ट केले जातात. आणि कदाचित मला असं ऐकण्यात येतं की टीमा असोसिएशन आहे, म्हणजे कारखानदारांची जी संघटना आहे, ती हे कार्यालय या ठिकाणी येऊच नये म्हणून प्रयत्नशील आहेत आणि त्यांचे प्रयत्न आज तागायत यशस्वी होत आलेले आहेत. तर माझी शासनाकडे ही अपेक्षा आहे की लोकांचे नाहक बळी जात आहेत. आपण आपल्या शासकीय नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून जर का या अधिकाऱ्यांवर जरब आणि अधिकाऱ्यांची या कारखानदारांवर जरब जर असेल तर आणि तरच हे होणारे अपघात भविष्यात थांबतील. तुम्ही जे म्हणालात की अतिशय डेंजरस अशी केमिकल्स इथे आणली जातात आणि विशेषतः शनिवार रविवारी रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे ते केमिकल्स वापरून त्यांच्यावर प्रक्रिया सुरू होते. ब्लास्ट झाला किंवा रिएक्टर मधलं टेम्परेचर वाढलं तर ते कंट्रोल करण्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर, एक कुशल कामगाराची किंवा तंत्रज्ञाची गरज असते, ती नसते. म्हणजे मग शासनाचे अधिकार लक्ष देत नाहीत, कारखानदार नफा कमावण्यासाठी स्वस्तातली इक्विपमेंट्स परत परत रिपेअर करून तीच इक्विपमेंट वापरतायत. या सगळ्या गोष्टी आहेत. मग पालघरवासियांनी या विरुद्ध काही लढा वगैरे उभारला होता का? खरं तर काय, आमच्या पालघरची आजतागाची ही शोकांतिका राहिलेली आहे. अनेक राजकीय नेते, मी कुणाचं नाव घेणार नाही, परंतु मुळात त्यांना ह्या विषयाचं गांभीर्य कळत नाहीये. बोईसरला फक्त सोन्याची नगरी म्हणजे पैसा लाटायला येणारा जो काही समूह आहे किंवा जो काही संघ आहे तो फक्त त्याच उद्देशाने बघतोय. परंतु बोईसर
हे सुरक्षित राहील की नाही, किंवा बोईसर पासून आणखीन काही फार मोठा अपघात होऊन वेगळी दुर्घटना होईल की नाही, नक्कीच आपण काही अपघातांची वाट बघत थांबायचं का, हा प्रश्न या निमित्ताने, या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येतोय. जय महाराष्ट्रांनी सगळ्यांसमोर हे वास्तव बोईसरचं पालघरचं तुमच्या समोर आणलंय. पाहूया प्रशासन कधी जागा होतंय आणि प्रशासन जागा होत नाही तोपर्यंत जय महाराष्ट्र या बातमीचा नेहमीप्रमाणे पाठपुरावा करत राहील, कारण हे बळी नाहीत हे नरबळी आहेत. बातमी आणि बरस काय मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. We'll be right back.